मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, निवडणुकीचा पुढचा टप्पा लवकरच येतो आहे आणि गंमत अशी आहे की भारताचे प्रधानमंत्री एका नव्या स्कॅन्डलमध्ये ऑलरेडी फसलेले आहेत, घोटाळ्यामध्ये फसलेले आहेत. अशा प्रकारचा एक घोटाळा समोर येतो आहे, भयंकर आहे. अशा प्रकारचा प्रधानमंत्री जगामध्ये कुठल्या देशाला मिळाला असेल असं वाटत नाही. त्यांच्या भक्तांची संख्या आता कमी झाली, पण अजूनही काहीतरी काही गोमाशा अशा असतात की त्या भुरभुर करतच असतात. पण महत्वाची गोष्ट अशी की आपण रेवन्ना सेक्स स्कॅनचं आत्ता 2-3 दिवसापासून सारखं गाजते आहे की कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा आणि विशेषतः देशाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू रेवन्ना याला लोकसभेचं तिकीट भाजपानं दिलं सेक्स स्कॅन्डल मध्ये. हजारो त्यांच्याकडे त्या सगळे आता आहे, सगळीकडे वाचा आणि बघा. आणि मी सांगतो की अशा सेक्स स्कॅन्डल मध्ये आता ते गायब आहेत, विदेशात पळून गेलेले आहेत. त्या व्यक्तीला तिकीटच दिलं नाही मोदींनी, तर त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा हे गेले, प्रचारासाठी गेले. म्हणजे एक जागा चार अब की बार 400 पारच्या नादामध्ये किंवा काही करून सत्ता मिळवा, देश खड्ड्यात गेला तरी यांना काही फिकर नाही. त्याच्यामुळे सेक्स स्कॅन करणार सेक्स स्कॅन्डल मध्ये असणारे असो, कुणी आपले अतिरेकी असो, कुणी एक तर दुसरा अदर पुनावाला. कोविशिल्डचं प्रकरण नव्यानं आलं आपल्या समोर. आता ते कोविशिल्डच्या प्रकरणामध्ये त्यांनी 50 कोटीचा त्यांच्याकडून निवडणूक निधी घेतला, इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले, कशाप्रकारे घेतले. आणि इथे 140 कोटी जनतेचं आरोग्य धोक्यात घातलं या प्रधानमंत्र्यानं, नरेंद्र मोदी या नावाच्या प्रधानमंत्र्यानं 140 कोटी जनतेचा जीव धोक्यामध्ये घातला. आता कोर्टामध्ये हे सिद्ध झालेलं आहे, कोर्टामध्ये ते मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी 1000 करोडचा फाईन बसलेला आहे त्या कंपनीला आणि त्या संबंधित लोकांना. त्या कंपनीमध्ये सिरम इन्स्टिट्यूट जी आहे कोविशिल्ड बनवणारी महाराष्ट्र देशामध्ये, तर त्यामध्ये पुण्याला पुण्याची ती इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी अदरपुरा पुनावाला यांच्या भेटीसाठी आणि जी आहे कोविशिल्ड नावाची लस जी आहे त्या लसच्या जन लोकार्पणासाठी हे आमचे प्रधानमंत्री तिथे गेले होते उडत उडत, जसे काही यांनी शोधून काढली. खरं म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा की बाबा मानवी जीवनाला धोका आहे, माणसाच्या जीवनाला धोका आहे, त्याच्यामुळे अटॅक येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, माणसाचं जीवन धोक्यामध्ये जाऊ शकते, हे सिद्ध झालेलं आहे, कबूल केलेलं आहे. आणि म्हणून तरी सुद्धा केवळ 50 कोटी मिळावे याच्यासाठी 140 कोटी जनतेच्या आरोग्याशी या माणसानं खेळ केलेला आहे. आणि म्हणून तिसरी गोष्ट, तर आधी एक गोष्ट तुम्हाला माहितच असेल की रेवन्नाचं प्रकरण हे आता सांगितलं, कोविशिल्डचं प्रकरण सांगितलं, त्याच्या आधी गोहत्या करणाऱ्या आणि बीफ निर्यात करणाऱ्या कंपनीकडूनही 550 करोड रुपयाचा कर हप्ता घेतला म्हणा. इलेक्टोरल बॉन्डच्या निमित्तानं मोदी शहा यांच्या पार्टीनं 550 कोटीचा हप्ता घेतला, इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले, हे लक्षात घ्या. आणि मुद्दा कसा आहे की म्हणजे या देशा म्हणजे नरेंद्र मोदी हे असं व्यक्तिमत्व आहे की काहीही केलं तरी चालेल, देश खड्ड्यात गेला तरी चालेल, फक्त यांना सत्ता पाहिजे, माणसं मेली तरी चालेल. गुजरातमध्ये काय झालं, मणिपूरमध्ये काय झालं सगळं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मित्रांनो आता गंमत अशी झाली की एवढं सगळं करून सुद्धा एवढं सारं करून सुद्धा यांचं देऊळ पाण्यामध्ये आहे. आजच आपण कालच बातम्या ऐकल्या असतील, आज तर सगळीकडेच आहेत की निवडणूक आयोगानं जे आहेत आपले त्या निवडणूक आयोगानं आता जी आकडेवारी जाहीर केली किंवा किती मतदान झालं ते पर्सेंटेजमध्ये दिलं, त्यांनी मूळ आकडे दिलेले नाहीत, ओरिजिनल आकडे दिलेले नाहीत. पण 19 पहिलं वोटिंग झालं, दुसरं वोटिंग 26 झालं, 19 आकडे सुद्धा काल दिले गेले, काल परवा म्हणजे 11 दिवसानंतर दिले, आणि 26 आकडे दिले म्हणजे 4 दिवसानंतर दिले. म्हणजे गंमत पहा की हे जे कोणी निवडणूक आयुक्त आहे, हे जे कोणी आहेत निवडणूक आयुक्त, तो एवढा महान माणूस आहे. बारे डायलॉग वगैरे मारत होते त्या याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये डायलॉग कविता वगैरे सांगत होते. राजीव कुमार नावाचे महापुरुष जे आहेत, हा माणूस एवढा की मोदींनी काही केलं तरी काही त्याला वाटत नाही, किती गोंधळ किती गडबड काय काय सगळं. आणि म्हणून हे सगळे पाळीव आहेत,
हे राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त जे आहेत हे बायस आहेत, टोटली बायस आहेत, विकले गेलेले आहेत, हे यांचे पाळीव आहेत. आणि दोन निवडणूक आयुक्त पुन्हा जोडले त्याला, तेही सगळे त्यांचे पाळीव आहेत. या सगळ्या याच्यामध्ये आता त्यांनी काय केलं की आधीचे जे आकडे आले त्यामध्ये 6% वरती मतदान जास्तीचं दाखवलं आहे. म्हणजे असं कसं एवढा वेळ लागू शकत नाही ना, आता तर सगळं कॉम्प्युटराईज आहे सगळं ताबडतोब. पूर्वी सुद्धा 1-24 तासाच्या आत सगळे आकडे मिळायचे, आता 11 दिवस कशाला लागतात, दुसऱ्या ठिकाणी 6 दिवस कशाला लागतात, 4 दिवस कशाला लागतात, याचाच अर्थ काहीतरी गडबडी झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाल्याच असतील असं नव्हे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जनता या चोरांच्या वरती, हे जे कुणी चोरी दरोडेखोरी बेईमानी बनवाबनवी जनतेशी विश्वासघात देशाशी गद्दारी करणारे, हे राजीव कुमार सारखे असो, मोदी सारखे असो, किंवा आपले शहा सारखे असो, यांची जी गँग आहे, टोटल गँग जी आहे, न्याय व्यवस्थेमध्ये काही होते पण न्यायमूर्ती चंद्रचूड आणि काही न्यायमूर्तींनी थोडस ते सावरलं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोनल बॉन्ड सारखे घोटाळे समोर आले आणि त्याच्यामुळे यांचं भिंग सुटलेलं आहे. आता यांनी काही केलं तरी काही होणार नाही. त्याच्यामुळे हा राजीव कुमार असो किंवा आणखी त्यांच्या टोळीनं काही जरी केलं, काही ते आता वाढवले असतील असं काही आजच म्हणता येणार नाही, पण ही जी टोळी आहे ज्यांच्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधात कुणी थोडीशी तक्रार केली की लगेच त्यांना नोटीस पाठवली जाते, लगेच नोटीस पाठवली जाते. पण हे जे प्रधानमंत्री नावाचे गृहस्थ आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदावरती आहे, हे नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ काय काय बोलतात, जातीवाचक बोलतात, धर्मवाचक बोलतात, वैयक्तिक लेव्हलवर निंदा नालस्ती करणारे बोलतात, फार कशाला. म्हणजे माजी पंतप्रधान आपले जे आहेत मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये धादांत खोटं बोलले, त्या माणसाची उंची आणि या माणसाची लायकी, प्रधानमंत्री असले तरी यांची लायकी आणि त्यांची उंची जर विचार केला तर कुठे हे खरं म्हणजे बोलायला नको, जोड्याजवळ बसण्याची यांची लायकी नाही आहे. त्या माणसाच्या बद्दल धडधडीत खोटं बोलतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्याच्याबद्दल हा माणूस बोलतो, त्याच्याबद्दल बोलतो, याची आम्हाला शरम वाटते की असा एक माणूस, असा एक माणूस देशाच्या प्रधानमंत्री पदावरती आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की जे बाहेरून चित्र येत आहेत, आता एका चर्चेमध्ये आम्ही बोलत होतो राजस्थानचं असो संपूर्ण देशामधलं असो, राजस्थानमध्ये इथपर्यंत आहे की 25 मधल्या 18 ते 20 जागा काँग्रेस जिंकू शकते असे सुद्धा अनुमान येत आहेत. म्हणजे पूर्ण साफ होण्याची शक्यता आहे. भाजपावाले 8 तर म्हणतच आहेत, ते कबूलच करतायत की 8 पर्यंत काँग्रेसच्या येऊ शकतात, म्हणजे इंडिया आघाडीच्या. पण असे रिपोर्ट येत आहेत की 18 ते 20 जागा सुद्धा इंडिया आघाडीच्या येऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये तर परिस्थिती अशी आहे की आता ज्या 11 जागा झाल्या त्याच्यापैकी म्हणजे विदर्भातल्या तर 10 पैकी 1 जागा येऊ शकेल, बाकीच्या 3 जागांमधल्या 1-2 जागा. म्हणजे बाहेरून सुद्धा रिपोर्ट असे येत आहेत की इमानदारीनं जर ते वोटिंग जे झालं त्याप्रमाणे जर छेडछाड झाली नाही, त्याच्यामध्ये जर काही बदमाशी केली नाही, ही जी निवडणूक आयोगाची गँग आहे राजीव कुमार यांची गँग, यांनी जर यामध्ये बदमाशी केली नाही आणि काउंटिंगमध्ये जर बदमाशी झाली नाही तर महाराष्ट्र आत्ताच्या 13 पैकी जास्तीत जास्त 3 जागा भाजपाच्या सोबतच्या पक्षाच्या येऊ शकतात आणि 10 जागा इंडिया आघाडीच्या येतील, महाविकास आघाडीच्या येतील. याचाच अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 30, 48 पैकी 30 च्या वर जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत. राष्ट्र म्हणजे आपल्या अजित पवारांच्या किंवा शिंदेच्या एक दोन आल्या तर नशीब समजा, खुद्द भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा 1 डझनभर जागा आल्या तर नशीब समजायचं, 23 जागा होत्या. आणि त्यामुळे राजस्थान आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या भरोश्यावरच यांची मेजॉरिटी खतम होऊन जाते. बिहार सोबतीला आहे, हे 3 राज्य जर घेतले ना तर 300 वाला जे आहे ते बिलकुल इकडे खाली येऊन जातात, ते एकदम 250 जवळपास येऊन जातील हे सगळे आणि उत्तर प्रदेश बाकीचे. त्याच्यामुळे यांचा पूर्ण सफाया होतोय. आता जी निवडणूक आयोगाची जी बदमाशी आहे किंवा कोविडमध्ये साऱ्या देशाचं आरोग्य या माणसाला धोक्यामध्ये घातलं असा पंतप्रधान देशाला मिळाला की पैशासाठी सत्तेसाठी हा कुणाच्या इशाऱ्यावर काम करतो आणि असा असा देशद्रोही असल्यासारखा आपल्याला जसं वाटावं देशद्रोहासारखं काम करावं असा प्रधानमंत्री आपल्याला मिळाला हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे. हा माणूस काय बोलतो, किती खोटं बोलतो, किती आगी लावतो, किती म्हणजे आता जे न शोभणाऱ्या टपोरी टाईपची भाषा करतो,
हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे, जनतेला लक्षात आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे आता हे जे 7 टप्प्याचं यांनी नाटक केलं, 7 टप्प्यामध्ये यांनी यांना वाटलं की मी सगळ्या देशामध्ये जाईन, प्रत्येक ठिकाणी प्रचार करीन, माझे आवाज भाषण देईन आणि लोक मला भूलतील. आता या लांडग्यांच्या कळपाची बदमाशी सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. भाजप हा लांडग्यांचा कळप आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की आता आपण जसं हे 6% वगैरे मतदान यांनी वाढवलं, म्हणजे आकडेवारी वाढली, तेही डिटेल आकडेवारी दिलेली नाही, पर्सेंटेज दिलेलं नाही, म्हणजे पुन्हा काय गडबडी करतात शंका आहे, पण अजून काही नक्की सांगता येत नाही. तरी मी सांगतो तुम्हाला की जनता अशा प्रकारे मतदान करणार आहे की 6% काय, भाजपा कदाचित आता मागच्या 35-37% होती, असं ना होऊन जाईल की भाजपा 25-22% खाली येऊन जाईल, 20-22-25% राहील. त्याच्यामुळे त्यांना एकेकाळी यांचे दोनच खासदार होते. आजची परिस्थिती सुद्धा अशीच आहे की दोन जरी वर जरी येणार नाही तर 2 आकडी खासदारापर्यंत सुद्धा हे खाली जाऊ शकतात, फक्त 2 आकडी. 3 आकडी संख्या यांना गाठता येणार नाही, तिथपर्यंत यांची दयनीय अवस्था होऊ शकते. आणि जनतेने त्या पद्धतीनेच विचार केला पाहिजे की ह्या लोकांना कशाचीही चिंता नाही, कशाची लाज शरम नाही, कशाचे हे सगळे. आणि यांच्यासोबत ज्या ज्या यंत्रणा आहेत, जे जे या यंत्रणांमधले लोक फितूर झाले आहेत, त्यांना त्यांच्या षडयंत्राला कुठेही यशस्वी होण्यासाठी संधी मिळणार नाही, कुठलीही फट राहणार नाही. याच्यासाठी जनतेने, युवकांनी, महिलांनी बिलकुल भरभरून मतदान करावं. त्यांना काय बदमाशा करायच्या त्या करू द्या, त्याच्यामुळे निराश होऊ नका किंवा त्या बदमाशीमुळे काही यांच्या बाजूने चित्राला निकाल लागेल असं नाही. कदाचित निवडणूक आयोगाने ही बदमाशी केली नसेल, आकडे वाढवले असतील ते खरे असू शकतात, पण याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की लोकांच्या सायकॉलॉजीवरती परिणाम व्हावा की नाही हे सगळी बदमाशा करून का होईना, पण मोदीच येणार आहे त्यामुळे आपण कशाला त्यांच्या विरोधात जायचं असं बिलकुल करू नका. मोदी येत नाही, मोदीची अक्षरशः धुळधाण होणार आहे, त्यांच्यासाठी सुनामी आहे. मोदीचं करिअर तर संपलंच, त्यांना जेलमध्ये जावं लागतं की काय हे कळेलच आपल्याला. तो जसा त्यांचा सोबती जो आहे ना रेवन्ना जो सेक्स स्कॅन्डलवाला, तो जसा उठून पळाला, त्यांचा दुसरा एक सोबतीच म्हणा जो पहलवान होता सिंग, रेप त्या खेळाडूंच्यावरती रेप करणारा, खेळाडूंच्यावरती हे करणारा, त्याचंही तिकीट कटलं, तोही गेला त्यांचा सोबती. आणखी बरेच लोक गेलेले आहेत मोदींचे सोबते, आणि त्यामुळे मोदींना सुद्धा बाहेर उठून पळण्याची वेळ येते की काय, तो अदर पुणावाला तर पळालाच आहे, त्याच्यामुळे रेवन्नाही पळालेला आहे, अदर पुणावालाही गेलेला आहे. आणि त्यामुळे चिंता करू नका, डटून रहा, कोच नाही होण्यावाला आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये. हा देश मोदी शहा यांच्या सैतानी राजवटीतून, सैतानी पंजामधून, सैतानी त्यांच्या हातामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे, सैतानी राजवटीच्या मधून काढायचा आहे. आणि लोकशाहीची, लोकशाहीवादी विचारांची, समतावादी विचारांची सत्ता पुन्हा आणायची आहे. काँग्रेस याचं नेतृत्व करते आहे, ही चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचा पंजा आणि त्यांचे जे जे सहकारी असतील त्या सर्व सहकार्यांच्या पाठीशी उभे राहा, भरभरून मतदान करा. या कुठल्याही षडयंत्राला या लोकांच्या, म्हणजे राजीव कुमार सारख्या आणि आपल्या मोदी शहा यांच्या कुठल्याही षडयंत्राला भीक घालू नका अशी विनंती करतो. जनता हे करणार आहे, यांचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद.